हॅलो, स्ट्राईक लाय ते रावी, नो स्ट्राईक आहे ते मला तर जातो आणि ह्या सामना तिसऱ्या फेरीचा आहे. स्ट्राईकने जात आहे ते रावी, नो स्ट्राईकला ते जातो जायतो आणि पहिला शॉट घेऊन जाते नितीन विरीपार संघाकडून. पुढे चण घेत आहे नितीन मार्गला ते रवी, बघे आपल्या संघात करतात रवी. खराब असा चेंडू नितीन यांचा विरीपाडे संघाकडून. पहिल्या चेंडूमध्ये खराब असा चेंडू, बायचुरपाती एक धाव, धावसंख्यात भारत धावसंख्या एक. पुढे चण घेऊन जाते नितीन मार्गला ते रवी, बघू आपल्या संघात काय रवी आणि खराब असा चेंडू नितीन यांचा. एक चेंडू नाही दोन धाव मात्र निश्चितच, एकही चेंडू नाही दोन धाव मात्र निश्चितच. पुढील चेंडू घेऊन जाते नितीन मार्गला ते रवी, मारण्याच्या नांदात परंतु निर्दवाचा चेंडू, रवी यांना काही समजलंच नाही. पूर्णपणे डॉट, एक चेंडू दोन धावा फणसपाडे संघाचे. पुढील चेंडू घेऊन जाते नितीन मार्गला ते रवी, बघू आपल्या संघात आणि खराबाचा चेंडू नितीन यांचा. पूर्णपूर्ण असं खराब टाकतात नितीन इरीपाडे संघाकडून. दहा संख्यात भर जाते तीन, एक चेंडू तीन धावा. पुढील चेंडू घेऊन जाते नितीन मार्गला ते रवी, बघूया आणि पुन्हा पुन्हा असं खराब टाकतात नितीन विरीपाडे संघाकडून. नितीन आणि पहिल्या मॅचला त्याने सुंदर अशी गोलंदाजी केलेली होती परंतु आता पुन्हा खराब असे चेंडू टाकतात ते नितीन विरीपाडे संघाकडून. एकच बॉल झालेला आहे, दहा संख्या मात्र चार झालेले आहेत. पुढील चेंडू घेत आहेत नितीन मार्कल ते रवी, बघूया पंचा निर्धावाचा चेंडू. निर्ध बोलाय ना पंचा, बोलाय बोलाय ना. पुढील चेंडू घेऊन जाते नितीन मार्गला ते रवी, बघूया आपल्या संघात रवी चौकार षटकार हलका सकट आणि पडे संघाचे दशक झाला ते बारा, सहा चेंडू आणि बारा धावा, दोन मात्र विकेट. सहा चेंडू मध्ये बारा धावा आणि दोन विकेट फणसपाडे संघाचे. आणि दुसरा षटक घेऊन येत ते सुरेश, दुसरा षटक घेऊन येत सुरेश मार्गला ते संजय. पुढील चेंडू घेत आहे ते सुरेश मार्गला ते संजय, बघूया आपल्या संघासत संजय चौकार षटकार. पुढील चेंडू घेत आहे खराब असा चेंडू सुरेश यांचा, धाव संख्यात भर दर्शनला ते तेरा, बाईस रुपयात एक धाव. पुढे क्षण घेत आहे सुरेश मार्गला संजय, बघूया आपल्या संघ संजय चल उठवलेलं, बघूया जेल होतोय का छल सुटलेलं एक धाव मत निश्चित दुसरी धावच्या प्रयत्नात, बघूया दोन धाव गचल क्षण दोन धाव पूर्ण दोन धाव मात्र निश्चितच, दहा संख्यात बाहेर दाखवलंय ते पंधरा फणसपाडे संघात दावशन ते पंधरा. पुढील चेंडू घेऊन जाते सुरेश मार्कल ते विलास संजय आणि हलकं सकट बघूया आणि जलवा सुटेला एक धाव पूर्ण दुसऱ्या प्रयत्नात, गच्चलाच शत्ररक्षण दोन धाव मात्र रोखू शकलंय दोन धाव मात्र निश्चितच.
दस संख्यात भर दिला 17. गच्चालाचा शतरक्षण, दोन धाव मात्र रोखू शकले नाही. तुझे चेंडू घेऊन जायते सुरेश, मार गेल ते संजय. बघूया आपल्या संघासाठी काय करतो संजय. हलकस जलबटल बघूया, जलवतोय का आणि जलबाद आणि फलफाड्याला जा तिसरा झटका. नावाजलेला गोलंदाज सुरेश विरीश पाडे संघाकडून. सुरेशांचा काही शेंडू शिल्लक. आणि त्याच्या घेऊन जाते ते रवी. सुरेशांचं काय शेंडू शिल्लक. संजयची जाग घेऊन जाते रवी. पोडिशन घेत आहे ते सुरेश, मार्केल ते रवी. बघूया आपल्या सांगर काय तर रवी चौकार षटकार, चौकार षटकार अशी बादशा बघूया. आणि पुन्हा असा खराब चेंडू, बायच्या रूपात एक धाव. धाव संख्यात भारताचे 18. सुरेश यांचं काय चेंडू शिल्लक. पोडिशन घेत आहे सुरेश, मार्केल ते रवी. बघूया आपलं संकट काय तर रवी चांगलं उठवलं. बघूया जल मात्र सुटला आणि कणकणीताचा चौकार रवीच्या बॅट खालून. दहा संख्यात बर बनलं ती 22. दहा संख्यात बर संख्या ती 22. परसपाडी संघाची दहा संख्या ती 22. आणि रवीच्या बॅट खेळून पहिला चौकार. चार चेंडू, पुढील चेंडू घेऊन जाते सुरेश, मार्केल ते रवी. बघूया आपल्या संघात रवी चौकार षटकार. चल गेलेलं बघूया, चल मात्र सुटलेला खणकरीचा चौकार. आणि दहा संख्यात भर दिला ती 26. अजूनही सुरेश यांचा मला वाटतं शेवटचे चेंडू शिल्लक वीस पाडे संघाकडून. अकरा चेंडू आणि 26 धावा फणस पाडे संघाचे. सुरेश यांचं काय चेंडू शिल्लक. मार्कल ते रवी, नावाज आठ चान्स आणि निर्धावाचा चेंडू. रवी यांना काही संबंधलंच नाही. 12 चेंडू आणि 26 धावा फणसपाडे संघाचे. अजूनही शेवटचे चेंडू शेवटचे षटक शिल्लक. तीन षटकाचा सामना राहील. दोन्ही संघाची कर्णधार नोंद घ्यायची आहे. कोणाला जायतो जयती यांना पहिला षटकार मारला असतो त्याला 101 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे दिलीप यांच्याकडून. पुढे चेंड घेऊन ते अनिल मार्कल ते आणि निर विकेट का विकेट
पिंट्याने जर एक षटकार मारलास, पहिला षटकार मारला तर 101 रुपये पारितोषिक त्याला दिलीप यांच्याकडून भेटणार आहे. जातेच पाड्या दिलीप पुढील चेंडू घेऊन जाते. सुनील हरकलते पिंट्या, हलकासा कट, एक धामातून निश्चितच दुसरी दहाच्या प्रकार बघूया. दोन येतात का आणि रन आउट, एक धामातून निश्चितच दाव संख्यात भर दिलाय ते. सत्तावीस अजूनही कोण अनिल आणि पिंटे जागेवर आहे ते कांताराम का काय कांताराम. पंच बोल किती झालं, दोन ना. पुढील चेंडू घेऊन जाते ते अनिल, मार्कल ते कांताराम. पुढील चेंडू घेऊन जाते सुनील, मार्कल ते कांताराम. बघू आपल्या संघ काय करत कांताराम आणि खराब असं चेंडू. बाईस रुपयात एक धाव, धाव संख्यात भारत जिंकला ते 28. पुढील चेंडू घेत आहे, मार्कल ते जायतो आणि विकेट आणि पुन्हा पुन्हा असे विकेट. अजूनही अनिल यांचं काय शेडू शिल्लक, अजूनही शेवट षटकातील तीन चेंडू शिल्लक. पुढच्या घेऊन जात आहे ते अनिल, मार्गल ते पांडुरंग. बघूया आपला संघ कट करतात पांडुरंग, हलकासा कट, एक दहा मात्र निश्चितच ग्राउंड शॉट दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात. बघूया दोन धाव येतात, गच्छलाच शतरक्षण, दोन धाव पूर्ण, तीस धावाचे नांदत परंतु दोनच धावा. दहा संख्यात भर झाली 30. 16 चेंडू आणि 30 धावा, 50 पाडे संघाचे. अजून दोन चेंडू शिल्लक, अनिल यांचं दोन चेंडू शिल्लक, षटकातील दोन चेंडू शिल्लक. पुढील चेंडू घेऊन जाते अनिल, मार्कल ते मारणाचे नादात परंतु हुकले सुकले फसले, पूर्णपणे बीट. 17 चेंडू आणि 30 धावा, 50 पाडे संघाचे. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. बघूया आपले संघ षटकात चल उठवलेला, बघूया झल मात्र सुटलेला, एक दहा मात्र निश्चितच दुसरी दहाच्या प्रयत्नात. बघूया रन आउट, एक दहा मात्र निश्चितच आणि 18 चेंडू 31 धावा, 50 पाडे संघाचे. अजूनही विरीपाडे संघाला 18 चेंडू मध्ये 32 धावाची गरज. पन्नास पाडे संघाने आपलं शतरक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे.
फणस पाडा, आपल्या संघाने लवकरात लवकर शतकशन लावून घ्यायचं आहे, कुठलाही टाइमपास करू नये, कारण तुम्हालाच पुढील उशीर होईल. तसेच विरीपाडे संघाचे धाडस फलंदाज लवकरात लवकर मैदानावर जावे. आणि 18 चेंडूमध्ये किती धावा लागला, 18 चेंडू आणि 32 धावाची गरज विरीपाडे संघाला. अठरा चेंडू आणि 32 धावाची गरज विरीपाडे संघाला. पंचा सामना त्वरित चालू करावा, कुठला टाइमपास करू नये. स्ट्राईकला आहे ते दिलीप, नो स्ट्राईकला ते अनिल, पुढील शेवट घेऊन जाते ते रवी. परिसपाडी संघाकडून पहिला शेट घेऊन जाते रवी, मार्गल ते दिलीप आणि निर्धावाचं चेंडू दिलीप यांना काही समजलंच नाही, पूर्णपणे बेट पहिल्या चेंडू मध्ये दिलीप यांना काही समजलंच नाही. सुंदर अशी गोलंदाजी फणसपाडे संघाकडून रवी, पुढील चेंडू घेऊन जात आहे ते रवी, मारकेल ते दिलीप. बघू आपला संघ काय करतो, हलकस कट परंतु निर्धावाचा चेंडू, दोन चेंडू आणि एक धाव नाही विरीपाडे संघाचे. सुंदर अशी गोलंदाजी रवी यांची फणसपाडे संघाकडून, नावाजलेले गोलंदाज रवी, मार्कल ते दिलीप. बघूया आपल्या संघात काय तर चालू ठेवलेलं, बघूया हलकाच कट परंतु मला वाटतं खणखण जायचे चौकार. दिलीप बट करून पहिलाच चौकार, पहिलाच खाता खोललाय ते विरीपाडे संघाकडून दिलीप चौकाच्या रूपात. तीन चेंडून चार धावा विरीपाडे संघाचे. दिलीपचे बॅट खालून पहिला चौकार. दिलीपने जर षटकार मारला तर 101 रुपयाचे पारितोषिक आहे दिलीप सर यांच्याकडून चापेपाडे संघ. आणि मारण्याचे नांदात परंतु एक धावा तो निश्चितच, एक धाव पूर्ण षटकारच्या नांदात परंतु एकच धाव, धाव संख्यात भर जाण्याची 5, चार चेंडू आणि 5 धावा विरीपाडे संघाचे. दिलीप सराय चापेपाडे संघाकडून पूर्ण पुन्हा चान देतात पण कोणाला घेता येत नाही. पुढील चेंडू घेऊन जाते रवी, मार्कल ते सुनील चेंडूपर्यंत केलं, बघूया. आणि मला वाटतं खणखणीताचा षटकार, आणि मला वाटतं याला जर पैसे लावले असते तर निकीच त्याने 101 रुपये घेतला असता. दहा संख्यात भर दाखवलं ते 11 अनिल. पुढील चेंडू घेऊन जाते रावे, मार्केल ते अनिल. बघूया आपल्या संघाकडे अनिल चौकडा षटकार.
तेच दिशा लुटून लावलं गुया जेलो होतोय का आणि जलमध्ये सुटलो एकदा पूर्ण दुसऱ्या प्रयत्नात बघूया दोन दहा पूर्ण दहा संख्येत भरताच निघालती किती रे तेरा सुंदर अशी बॅटिंग आणि लेंची वीस पाडे संघाला आणि बारा चेंडू मध्ये एकोणीस दहाची गरज वीस पाडे संघाला सुंदर अशी फलंदाजी वीस पाडे संघाकडून दिलीपाने अनिलच्या रूपात आणि दुसरं शरीर घेऊन जाते कांताराम मार्ग ते दिलीप बघूया आपल्या संघात काय करतात दिलीप चौकार षटकार शबादशा वीस पाडे संघाकडून पुढे घेऊन जाते कांताराम मार्ग ते दिलीप हलका झटकाट आणि जल जलवात सुटेला आहे बघूया एक धाव पूर्ण गचलाचा शत्ररक्षण आणि एक दोन धाव पंच झलमात सुटेला आहे पंच धाव तीन का तीन ना तीन दहा संख्यात बरतला ते सोळा पुढील चांडू घेणार ते कांताराम मारकेल ते अनिल बघूया आपल्या संघासारखं अनिल चकर षटकार चल उठवलेलं बघूया एक दहा मात्र निश्चितच दुसरे दहाच्या प्रयत्नात दोन दहा पूर्ण सुंदर क्षेत्रक्षण तीस दहा बघूया तीन दहा घेतात का आणि गच्छाला थ्रो तीन दहा मात्र निश्चितच दहा संख्यात भरदा ते एकोणवीस तीन तीन एकोणीस दहा संख्यात भर दिले एकोणावीस अजून दहा चेंडू मध्ये तेरा दहाची गरज दहा चेंडू आणि तेरा दहाची गरज वीस पाडे संघाला जात आहे ते कान कांताराम मार्केल ते दिलीप पकवे आपल्या संघासारखं तर दिलीप चौकार षटकार हलकासा कट एकदा मात्र निश्चितच रनआउटचे चान्स होते परंतु विकेट मी केल्या असते निकेत विकेट भेटला असतं परंतु एकदा मात्र निश्चितच दहा संख्यात भर दिले ते वीस अजूनही अजूनही नऊ चेंडू आणि मला वाटतं बारा दहाची गरज वीस पाडे संघाला नऊ चेंडू आणि बारा दहाची गरज आणि सगळं संघ एकदम मनापासून खेळतात पुढील चेंडू घेऊन जाते कांताराम मार्केल ते अनिल आणि चालू ठेवलेला बघूया आणि मला वाटतं खणखणीत चौकार
दहा संख्यात भर दाखवलाय ते 24 अजूनही 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडू आणि 10 गरज विरीज पाडे संघाला. जिंकू किंवा मारू एक ती म्हण होती, जिंकू किंवा मारू असं एक पुढील चेंड घेत आहे ते. चालू ठेवलं बघूया जलवते आणि मला वाटतं कणकणीताचा षटकार आणि सुंदर अशी फलंदाजी वीस पाडे संघाकडून आणि अजून 7 चेंडू आणि 2 10 गरज. 7 चेंडू 2 10 गरज वीस पाडे संघाला. सात चेंडू आणि 2 10 गरज. पुढील चेंडू घेऊन जाते आणि मार्कल ते चाल ठरलं बघूया आणि मला वाटत खंडकरीचा षटकार आणि जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, हरलेल्या संघाचे कौतुक.